मी या ठिकाणी आलेलो आहे. मी कुठून आलाय? आम्ही फलटण तालुक्यातील साटेगाव या ठिकाणाहून आलेलो. तुमच्यावर काय अन्याय झाला? आमच्या अन्याय असा झाला की यांनी आमच्यावरती, गावडे कुटुंबाने आमच्यावरती खटारोप दाखल केलेला, गुन्हा दाखल केला गेलेला आहे. आणि या गुन्ह्याचा हा खरा तर हा खोटाच गुन्हा आहे. हा गुन्हा खरा असता तरी आम्ही या ठिकाणी आलो नसतो. आणि आमचं निवेदन देण्यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो. आता तुम्हाला जर का वाटतंय की तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला? कारण आम्ही यांना काही ह्या गोष्टीमध्ये आम्ही काही केलेलंच नाही. मुलगी त्यांनीच मारहाण, त्या मुलीला बेदम मारहाण केली आणि ती मुलगी बेशुद्ध पडली आणि त्याच्यामुळेच ती मुलगी एक्सपायर झालेली आहे आणि त्यांनी तो गुन्हा आमच्यावरती लादला गेला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मारामुळे मिळली? मारामुळेच मिळलेली असावी. आणि तुमच्यावर म्हणजे तुमच्या मुलाचा काय संबंध होता? आमच्या मुलाचा फक्त मुलगा आणि मुलगी दोघं जणी बोलत होते. मुलगा कॉलेजला आलेला असताना मुलगी स्वतःहून घरातून बाहेर आली आणि मुलाला भेटायला म्हणून, आणि त्या दोघांनी चहा पाणी पिऊन परत एसटीने माघारी गेली आणि ह्यांना वेगळंच काहीतरी वाटलं म्हणून त्या मुलीला मारू मारू त्यांनी. अलका ज्ञानदेव गावडे, ज्ञानदेव सुधार गावडे आणि धुमाळ या मुलीचा मामा चंदूलाल बाबूराव धुमाळ या माणसावरती आमचा, नारायण खटके यांच्यावरतीच आमचा संशय आहे की ह्यांनीच मारून टाकलेली असावी आणि खोटा गुन्हा आमच्यावरती नोंद केलेला. का मारतील बरं त्यांचं? कारण ते दोन मुलींचं लग्न झालेलं होतं आणि ही शेवटची मुलगी होती आणि ह्या मुलीला, कारण आमच्या मुलाबरोबर ही मुलगी लग्न करायची म्हणत होती आणि ही मुलगी जर आमच्याबरोबर, आमच्या मुलाबरोबर ह्या मुलीने लग्न केलं असतं तर ही जमीन मेंढाला जाईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून मेंढाच्या माणसांना ही जमीन न जाता गावडीच्या माणसांनी ही जमीन हडप करावी असं त्यांना वाटत होतं. म्हणून ती मुलगी आणि तिची आई मारलेली असावी. हा खोटा रूप आमच्यावरती त्यांनी लादलेला आहे. आम्ही तो सहन केला आहे. परंतु या दोन जे मयत व्यक्ती, या दोन मयत व्यक्तींना न्याय मिळालाच पाहिजे असं प्रशासनाला माझं सांगणं आहे.